अजी पोशी का दास मग अडील काय म्हणतोस कशी वाटणार पोरगा हा पटन बिटन तुमलं सगळं बट यस शी पोरगा बिरगा चांगला आहे बा पोरगान बाप बोल खोड्या हो आणि टकल्या बिशी ना हा अतिन भाई काय चावतोस पाटील तुम्ही पोरगान बापशी काय लेन देणार तुमले आणि तू वैमान जी वैमानना मानची टक्कल पडत होता ती हा एवढं काय लिहिली भरतोस तुम्ही काय तुम्ही बी हा काही टोपी का लावतोस आपण देतले काय टेन्शन नका तुम्ही बाकी व्यवस्थित ना नाही हो भाई पोरगान बाप टकलायचे म्हणजे पोरगाला बी टक्कलच पडी ना हो मग लोक नावे ठेवत का आमली आणि टकल्या येई करलाय ना तुम्ही अशी मग राजा बैकी घ्या हो पाठी हा बाई काय येडान माहीत चावा लागल तुम्ही बाई समजे नाही राहणार कडे तुम्हाला अर्थ अर्धून सांगितलं ना नाव ठेवतील म्हणतो काय मातुक तिन्ना पुन्हा आला अशा काय चाई राहणार हा बाई पोरान बाप टाकल्याचे त्याने टकलीच चाटल जा नाही का हो तुमली मग एवढं लाई राहते बाई काय नाही काय नाही बाई एवढं भारी असाल पोरग्यानं दुकान शे गाव मा बहीन 12 एकर किती शे 40 म्हशी त्याच्याकडे अर पोर सुख मारायची म्हणतात ते जग न सोडीन पोरान बाप टाकल्याचे पोरान माय काय शे ऐकायला येजे हो तुम्ही तुम्ही तर जुन्या अजून बाई ना झालं तुम्ही बाई जो पोरी कटक हा तुम तोंड डोकं चप्पल ना एक तोंड शे तुम ना आलं आम्ही ऍडजस्ट करीत राहतो ना तरी बी मग पण मग आमली पोर कशी शे म्हणत रूपवान हा त्यांनी जगतस का तुम्ही अहो मग पाटील त्या बी तेच दकी राहत ना पोर चांगली शे बा म्हणून मग ते बी बड्या गोष्टीतली मानलाही राहणार हा बैना तुम्हाला सारखं का छप्पन काय असताना त्यांनाकडे माहितीये का तुम्ही कुठे लटकतच आहोत असले तरी बी पण त्या कशा आहेत पोर कडत की नाही ऍडजस्ट करा ना सगळं आणि तुम्ही कुजाल चाला आम्हाला नाक खाली घाल राहणं बाई पोऱ्यान बाप टाकल्याशी म्हणे नाही शे म्हणे का तुम्हाला दुसऱ्याकडे जास्त पैसे भेट अजे ना करा हो आमल्या तर नाही बो आपण मग का तुम्हाला भेटी राहणार काय माहिती चाला हा एवढा पोरच करा तुम्ही तुम्हाला काय कमिशन बिमिशन तर नाही ना पाटील तुम्हाला का बावल्यात चकड द्यातो कोणी हा अरे तुम्ही चांगलं माहिती शे मी 2-4 हात करणारा माणूस आहे मला नाही पटा यायचे कमिशन विमिशन बरं का हो आणि राईने गोठणं तुम्ही पोरगी देवानी विथ द्या ना घुसडं जातं मला काही लेणं देणं नाही बरं का हा पण तुम्हासारखा माणशी नाही भेटणार बो आत्तापर्यंत माली भयान बेकारशी तो तुम्ही हा पोरण बाप टाकल्याशी म्हणे अरे थोडा विचार करा चार दिन आम्हाला राहणारशी ना भाई तुम्हाला पोटे पोरगी यायची म्हणून इथला मातू नका बरं का आम्ही देखलू सुद्धा आमले काय पोरगान बाप पटेल नाहीची धडधडीत सांगा तुम्ही पोरगान बाप पटेल नाही बट टाकल्याची अशी मग आणि पोरगान बाप जर ते काय म्हणतात नाही का ते बा एअर ट्रान्सप्लांट करली म्हणे एअर ट्रान्सप्लांट करली ना आम्ही तो दक्षूत मग करसोत आम्ही विचार करसोत लागले अस हो पोरगान बापले त्या बाले चुप कळायला लावा आणि तो पुढलं पुढं जाकाही मग हो दादा मोठा पो बोलता करू जे तुम्हाला आला बरं ठीक आहे काय नाही द्या तुमले पोरगी जटे देणे होईना तटे द्या मन मना येऊ शकते सांग तुम्ही घेतले बरं का पण मात्र तुमले पोरगी देणे नव्हती तुमले पहिलं माहित होतं ना पोऱ्यान बापले तर पहिलं मी तुमले पेटाडा होतो तटे काय घर काय खावडाला घेतात का हा बहिणा चांगला मांड्या मुडी पुरण पोया आणि ते ताबी आणणार तुम्ही रे लादा वाट पाहता मग तुमने घर नाही पहिली काय चढत बटणार तुम्ही हा तुम पाहि तो पोरगान बाप टोपी घालेला होता ना हो मग टोपी नांगी कस काय दाखाय बरं तुम्ही तर विचार करा हो हा मोठा हो तुम्हाच कर आता काय मग नाही का हा तुम्ही काय राजा बैकेल मानशिवी झाले आता ठेवा बाई तुमले तटी ते नेहमी पोर तटी द्या आपला सारखा ना काही नाही पण नवीन पिढी ना आपलं घर नाही पायरी पिढी चढा निमंत बरं का